काल तुम्ही नाशिकमधील सर्व ज्येष्ठ शिवसैनिक म्हणजे जे सुरुवातीला महानगरप्रमुख होते, जे शहर प्रमुख होते, जे नगरसेवक होते, जे विभाग प्रमुख होते, जे नगराध्यक्ष होते, की ज्या लोकांनी नाशिक घडवलं म्हणजे त्या मंदिराचा पाया, काल हे सर्व मंडळी 60 ते 70 मंडळी काल शिंदेसाहेबांना भेटले ठाणे येथील निवासस्थानी आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि शिंदेसाहेबांना पाठिंबा दिला. काही वेळ आलेली आहे. नाशिकमध्ये जी काही घराणेशाही सुरू आहे, जी एकाधिकार सुरू आहे, त्याच्या निषेधार्थ आदित्य ठाकरे नाशिकमध्ये जातात शिवसंवाद साधण्याकरता. आणि त्या ठिकाणची ज्येष्ठ शिवसैनिक की ज्यांनी शिवसेना उभी केली, ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याकरता ठाण्यात येतात. शोकांतिका आहे यांची. त्यांना कोणी अडवलं का राजीनामा देण्याकरता? अरे स्वतः आमदार निवडून आणण्याकरता काय काय केलं आहे हे अख्ख्या दुनियेला माहिती आहे. किती जणांचे बळी दिलेत ते, पक्षाचा कसा बळी दिलेला आहे, पक्षाची तत्त्व कशी विसरलेली आहेत. का नाही मग बँड्राला उभे राहिले? एकनाथ शिंदे तर ज्या ठिकाणी राहतात त्या मतदारसंघात उभे राहिलेले आहेत. मुख्यमंत्री हे कुठे उभे राहिलेत? वरळीवर. वरळीवर यांनी काय शाखेत जाऊन काम केलं आहे? शाखाप्रमुख म्हणून काम केलं आहे, शिवसैनिक म्हणून काम केलं आहे. का गेले वरळीमध्ये उभं राहायला? स्वतः राहतात त्या ठिकाणी का नाही उभं राहिले? अरे प्रथम जर स्वतः राहतात तिथे उभं राहा आणि मग दुसऱ्याच्या मतदारसंघात उभं राहण्याच्या भाषा करा. आणि कोणी अडवलं आहे तुम्हाला? या, आम्ही तुमचं स्वागत करतो. द्या राजीनामा तुम्ही.